महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र सर्वपक्षीय नेत्यांकडून सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार दावेदारी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने नेतृत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून नाना पटोले यांचे नाव पुढे केले जात आहे, तर राष्ट्रवादीकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा घडवून आणली जात आहे. ठाकरे सेनेने काहीशी सबुरीची भूमिका घेतली असली तरी उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत ठेवले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाल्याचं चित्र आहे. तथापि ग्राउंड लेवलवरील परिस्थितीचा आढावा घेतला तर मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती पटोले किंवा सुळे यापैकी कोणालाही दिसत नाही. जनतेच्या मनात नेमकं कोण आहे, मुख्यमंत्री म्हणून लोक कुणाला सर्वाधिक पसंती देत आहेत याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदास्टच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचं वारं वाहू लागले. विधानसभेच्या तयारीत सर्वच पक्ष गुंतलेले आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ अशी सत्ताधारी आणि विरोधक अशी दोघांची भूमिका दिसते. मात्र नेतृत्वासाठी सगळ्यांनीच फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे सेनेने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला विरोध दर्शवला. त्यानंतर सेनेने काहीशी नरमाईची भूमिका घेतली. परंतु आता काँग्रेसच मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं दिसून येते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत काँग्रेसचा मोठा भाऊ राहील व काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास मध्यंतरी व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी आता नाना पटोले यांचे नाव पुढे केले जात आहे. काँग्रेसच्या नागपूर येथील आढावा बैठकीत निवडणुकीनंतर नानांना मुख्यमंत्री करा अशी मागणी लावून धरण्यात आली. आमदार विकास ठाकरे आणि प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पटोले हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचं म्हटलंय. हे बघता पटोले आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री पदावर आत्तापासून दावा करायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. सध्या प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व पटोले करतात. मात्र मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे ही चर्चेत आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा निकष लावला तर भाजपातून आलेल्या पटोलेंना पक्षश्रेष्ठी संधी देतील का हा प्रश्नच आहे. काँग्रेसमध्ये पटोले विरोधकांची संख्या मोठी आहे. त्यात पटोले हे वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. विदर्भाचा काही भाग वगळता जनमानसांवर त्यांची छाप दिसत नाही, त्यामुळे त्यांना पसंती मिळतानाही दिसत नाही. राष्ट्रवादीचे शकले झाल्यापासून सुप्रिया सुळे यांचे वलय वाढले. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बारामती लोकसभा मतदारसंघात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले त्यांचे फलक लक्षवेधक ठरत आहेत. शरद पवार यांनी त्याला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे सांगत निवडणुकीनंतर याचा निर्णय होणार असल्याचं स्पष्ट केलंय. अभ्यासू संयमी राजकारणी म्हणून सुळे यांचे नेतृत्व पुढे आले. मात्र त्यांच्या नेतृत्वाला बऱ्याच मर्यादा दिसतात. संबंध महाराष्ट्राचा विचार केला तर राज्याचे नेतृत्व म्हणून लोकांमध्ये त्यांची छबी दिसत नाही. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र आजही या पदासाठी त्यांचे नाव घेतले जाते. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी शांत, संयमी आणि प्रगल्भ नेतृत्व काय असतं हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. लोकसभेत ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा आणि सहानुभूती काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना लाभ झाला. ठाकरे यांनी 21 पैकी 9 जागा जिंकत आपला प्रभाव दाखवून दिला तर 3 जागा त्यांच्या हातात थोडक्यात निसटल्या. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून ठाकरेंवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यातूनच ठाकरे सेनेची मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी धुडकावून लावण्यात आली. मात्र जनमानसावरचा प्रभाव आणि लोकप्रियता हा निकष लावला तर आजही उद्धव ठाकरे यांच्या जवळपास महाविकास आघाडीतील कोणताही नेता दिसत नाही. महाराष्ट्रात अजूनही मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती ही उद्धव ठाकरे यांनाच असल्याचं विविध चाचण्यांतून आणि विश्लेषकांच्या चर्चेतून पुढे येताना दिसत आहे. महायुतीतून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या समर्थकांनीही मुख्यमंत्री पदाकरिता दावेदारी सुरू केली. या तिघांमध्ये फडणवीस सर्वात आघाडीवर दिसतात. खालोखाल शिंदे यांचा क्रम लागतो. भावी मुख्यमंत्री म्हणून दादांच्या नावाचेही फ्लेक्स लागले आहेत. शिवाय त्यांचा पक्ष युतीतून बाहेर पडणार असल्याचाही चर्चा आहेत.
मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांचंही नाव आता पुढे आलं आहे. गडकरी यांच्याबद्दलही महाराष्ट्रातील जनमानसात सकारात्मकता दिसून येते. अर्थात शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होईल हे बहुतांशी आकडेच ठरवतील. पण महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणता नेता अधिक योग्य वाटतो, कोण होईल महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. जय महाराष्ट्र.